टीवायबीए स्पेशल 3 च्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागचा जो व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये आपण टीवायबीए स्पेशल 3 च्या मुलांच्यासाठी सिलेबस समजून सांगितला कोणते कोणते टॉपिक आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष आपल्या पहिल्या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करू. आपण मागच्या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे लोक प्रशासनाची ओळख हे आपलं पहिलं प्रकरण आहे, किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं पहिल्या प्रकरणाचं आपलं नाव आहे. म्हणजे आपण लोक प्रशासनाची ओळख ह्या प्रकरणामध्ये थोडक्यामध्ये करून घेणार आहोत. ते पूर्ण प्रकरणच आपलं त्या लोक प्रशासनावर आहे. तर लोक प्रशासन ही राज्यशास्त्राची एक शाखा आहे. आता ही राज्यशास्त्राची एक शाखा जरी असली तरी पण राज्यशास्त्राचं ते फार महत्त्वाचं अंग आहे. याचं कारण असं की मुळात जेव्हा राज्यशास्त्राचा उदय झाला त्यावेळेलापासूनच साधारण प्रशासनालाच राज्यशास्त्र असं म्हटलं जायचं. इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिकल पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल इकॉनॉमी अशा नावाचा एक विषय होता. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही विषय एकत्र शिकले जायचे जेव्हा राज्यशास्त्राचा सुरुवातीला उदय झाला किंवा ते बाल्यावस्थेत होतं तेव्हा. जसं की आपण कौटिल्याचं अर्थशास्त्र आपण म्हणतो, नाव अर्थशास्त्र आहे पुस्तकाचं पण ते पूर्ण राज्यशास्त्र आहे आणि काही प्रमाणात अर्थशास्त्र आहे. तसं जसं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे सुरुवातीला एकच होतं, त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हटलं जायचं, नंतर इकॉनॉमिक्स वेगळं झालं, नंतर पॉलिटिक्स स्वतंत्र विषय झाला. तसं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिक्स हे आज दोन स्वतंत्र विषय झालेले आहेत, पण सुरुवातीपासून पॉलिटिक्स हा विषय होता आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा त्याचा एक भाग होता. पण अलीकडं हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून आहे. जसं आपल्याकडे पॉलिटिक्स हा स्पेशल विषय आहे तसा विद्यापीठाच्यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा एक स्वतंत्र विषय आणि महाविद्यालयीन पातळीवर पण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिटिक्स सारखाच एक स्वतंत्र विषय म्हणून पण शिकवता येतो. परंतु आपल्याकडे पॉलिटिक्स विषय स्पेशल आहे, आपल्याकडे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा स्वतंत्र विषय आपल्या महाविद्यालयामध्ये नाही. आणि मग हे जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपल्या सिलेबसमध्ये हा आपल्या पॉलिटिक्सच्या सिलेबसचा भाग आहे. तो काही स्वतंत्र आपला विषय नाही, तो एक पेपर आहे आपल्याला फक्त पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा. तर मराठीमध्ये या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला लोक प्रशासन म्हणायचं. तर लोक प्रशासनाचा पहिलं प्रकरण जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर त्याचं आपण थोडक्यात प्रास्ताविक समजून घेऊ की हा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे, परंतु आपल्याला राज्यशास्त्राचा भाग म्हणून शिकायचं आहे, स्पेशल 3 चा भाग म्हणून शिकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लोक प्रशासनाची संकल्पना या टॉपिकमध्ये जे 3 भाग आहेत आपल्या एकंदरीत, की लोक प्रशासनाचा अर्थ, दुसरा भाग आहे लोक प्रशासनाची व्याप्ती आणि तिसरा भाग आहे लोक प्रशासनाचे महत्त्व. लोक प्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व असा हा एकंदरीत आपला ABC 3 भागांचा हा पहिला लोक प्रशासन नावाचा टॉपिक आहे. तर त्याचा अर्थ आपण थोडक्यात प्रास्ताविक समजून घेतल्याच्यानंतर आपण त्यातला अर्थ समजून घेऊया. आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा शब्दाच्याच मध्ये पब्लिक असा शब्द आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशनचे 2 भाग असतात, एक प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन असतं आणि एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असतं. आणि म्हणून आपण नुसतं ॲडमिनिस्ट्रेशन नाही म्हणत तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो. प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे खाजगी उद्योगांचं जे प्रशासन असतं त्याला म्हणायचं खाजगी प्रशासन, प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन. आणि जे सरकारी प्रशासन असतं, सरकार ज्या प्रशासनाच्या मार्फत काम करत असतं, सरकारी कामं ज्या यंत्रणेच्या मार्फत होतात, त्या यंत्रणेला आपण पब्लिक म्हणजे जनता, लोकांच्यासाठी जे काम करतं, सर्व लोकांसाठी जे काम करतं ते, म्हणजे जनतेसाठी जे काम करतं ते. आणि प्रायव्हेट प्रशासन हे मालकासाठी काम करतं, नफ्यासाठी काम करतं. म्हणून प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे खाजगी प्रशासन वेगळं आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोकप्रशासन वेगळं. म्हणजे सरकारी प्रशासन जे आहे, सरकारी यंत्रणा ज्या मार्फत काम करते
तर ती जी यंत्रणा आहे त्याला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोकप्रशासन असं म्हणायचं. तर हा सामान्य अर्थ समजून घेतल्याच्यानंतर लोकप्रशासनाचा आता आपण व्याख्यांच्या आधारानं लोकप्रशासनाचा अर्थ समजून घेऊया. तर लोकप्रशासनाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत तर याच्यामध्ये प्रोफेसर एल डी व्हाईट यांनी एक व्याख्या सांगितली. एल डी व्हाईट यांनी असं म्हटलेलं आहे, लोकप्रशासन आता अशा सर्व कृती आणि कार्यांचा समावेश होतो ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता आणि अंमलबजावणी करणं हा असतो. आता ही व्याख्या तुम्हाला लांबलचक वाटेल, म्हणजे सर्व कृती आणि कार्यांचा समावेश त्याच्यामध्ये असतो, अशा सर्व कृतींना आणि बाबींना लोकप्रशासन म्हणायचं. पण ह्या व्याख्याचे आपण जर दोन भाग केले तर आपल्याला ही व्याख्या सहज समजते. पहिला भाग काय व्याख्येचा, लोकप्रशासनात अशा सर्व कृती आणि कार्यांचा समावेश आहे, म्हणजे लोकप्रशासनामध्ये काय काहीतरी कृती आहे कार्य आहे म्हणून त्याला लोकप्रशासन म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट, ही जी कृती आणि कार्य लोकप्रशासनामध्ये आहेत तर त्याचा उद्देश हा सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणं हा असतो. आता तुम्ही म्हणाल याचा लोकप्रशासनाचा आणि ह्या सार्वजनिक धोरणांच्या पूर्तीचा काय संबंध, तर लोकप्रशासनाचं कामच काय की सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणं. सार्वजनिक धोरण म्हणजे काय, सार्वजनिक धोरण म्हणजे सर्व जनांसाठी सार्वजनिक असं जे धोरण आहे ते धोरण. मग सार्वजनिक सर्व जनांचं धोरण कोण आखतं, खाजगी व्यक्ती नाही आखत, ते सरकार आखत असतं. आणि म्हणून सार्वजनिक धोरण सरकार आखत असतं, म्हणजे सार्वजनिक धोरण म्हणजे सरकारी धोरण. तर या सरकारी धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या कृती आणि कार्यांचा कार्य आहेत याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो असं प्रोफेसर एल डी व्हाईट यांनी म्हटलेले. पुढची एक व्याख्या आहे प्रोफेसर वुड्रो विल्सन, हे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष आहेत तुम्हाला माहिती. तर वुड्रो विल्सन यांनी व्याख्या अशी केलेली आहे की कायद्याचा तपशीलवार आणि पद्धतशीर कार्यवाही करणं म्हणजे लोकप्रशासन होय. आणि याच्या व्याख्येत अजून पुढचा भाग असा आहे की कायद्याच्या कार्यवाहीसाठी निर्माण केलेली किंवा केलेली प्रत्येक प्रक्रिया ही प्रशासकीय प्रक्रिया असते. तर थोडक्यात काय सारांश व्याख्येचा की किंवा याचा मुख्य भाग काय व्याख्येमध्ये लोकप्रशासनाच्या वुड्रो विल्सनच्या, की कार्याची तपशीलवार आणि पद्धतशीर कार्यवाही म्हणजे लोकप्रशासन. आता आपल्याला पॉलिटिक्समध्ये एक गोष्ट माहिती की सरकारचे तीन भाग असतात, एक असतो कायदे विभाग, दुसरा असतो कार्यकारी विभाग आणि तिसरा असतो न्याय विभाग. तर कायदे विभाग म्हणजे कायदे करतो, कार्यकारी विभाग त्या कायद्यांची अंमलबजावणी करतो आणि न्याय विभाग हा त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली की नाही, चुकीच्या पद्धतीनं झाली की नाही की बरोबर झाली याची तपासणी करणं, आणि चुकीच्या पद्धतीनं झाली असेल तर त्याचा न्यायदान करून निर्णय करून चुकीला शिक्षा देणं, जे विधिमंडळाने कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या अनुसार. तर असे तीन शासनाचे भाग आहेत, कुठले, विधी विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग. तर ह्या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीर कार्यवाही करणं म्हणजे लोकप्रशासन होय असं वुड्रो विल्सननी म्हटलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी जे तीन विभाग सांगितले याच्या दोन विभागाचा संबंध इथे येतो. कायदा जो कार्यमंडळाने बनवलेला आहे तो कायदा कार्यकारी मंडळ अंमलात आणत असतं, तो प्रत्यक्षात आणत असतो. आता कायदा अंमलात आणायचं म्हणजे काय, जनतेसाठी ज्या योजना सरकारने बनवलेल्या असतात त्या कायद्यानुसार बनवल्या असतात आणि त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागतं. आणि म्हणून कायदेशीर पद्धतीनं सरकारी योजनांची कार्यवाही करणं आणि त्या सरकारी योजना सरकारची कामं सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचवणं, थोडक्यात काय कायद्याची अंमलबजावणी, म्हणजे कायदे विभागाने नेमून दिलेल्या कायद्यांची अंमलबजावणी केली की आपोआप कार्यकारी विभागाचं काम होतं, म्हणजे ते साहजिकच लोकप्रशासनाचं पण काम बनतं. तर अशा पद्धतीनं कायद्याच्या कार्यवाहीसाठी कार्यकारी विभागानं केलेली प्रत्येक प्रक्रिया ही लोकप्रशासनाचा भाग बनत असते, तर असा हा वुड्रो विल्सनची व्याख्या आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे पर्सी मॅक्विन यांची. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे पर्सी मॅक्विन यांनी, लोकप्रशासन म्हणजे असं प्रशासन
की ज्याचा संबंध राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारशी येतो. एकदम साधी सोपी ही व्याख्या आहे. लोक प्रशासनाचा संबंध राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारशी येतो. इतकी छोटी व्याख्या आहे. म्हणजे कसं, तर स्थानिक सरकार म्हणजे मग ती ग्रामपंचायत असेल, ज्याला आपण स्थानिक स्वशासन म्हणतो, म्हणजे ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्याच्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड सगळं आलं त्याच्यामध्ये. तर हे स्थानिक प्रशासन त्याला म्हणायचं आपण. तर आणि स्थानिक प्रशासनापासून तर राष्ट्रीय प्रशासनापर्यंत, राष्ट्रीय प्रशासन म्हणजे आपल्या केंद्र शासनाचं काम. संघराज्यामध्ये दोन प्रकारचं सत्तेचं विभाजन झालेलं असतं. एक असतं राज्याची सत्ता, घटक राज्याची, आणि दुसरी असते संघराज्याची, त्याला ज्याला आपण केंद्राची सत्ता म्हणतो, संघराज्य सत्ता आणि घटक राज्य सत्ता. तर तीन सत्तेचे भाग आहेत आपल्या भारतीय संघराज्यामध्ये किंवा जगातल्या बऱ्याचशा देशांच्या मध्ये. जिथं जिथं संघराज्य व्यवस्था आहे तिथं संघराज्याचं शासन म्हणजे केंद्र शासन, घटक राज्याचं शासन हा मधला स्तर झाला, आणि स्थानिक पातळीवरचा स्तर झाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वशासन, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि नगरपालिका ते महानगरपालिका, असे तीन स्तर, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वशासन. तर ह्या तिन्हींचं प्रशासन जे आहे, या तिन्हींचं जे काम आहे, या तिन्हींच्या प्रशासकीय कामाची अंमलबजावणी किंवा लोकांना ते जे सेवा पुरवतात आणि त्या सेवेशी संबंधित जी त्यांची प्रक्रिया असते प्रशासनाची, त्याला म्हणायचं लोकप्रशासन. थोडक्यात काय की ज्याचा संबंध राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारशी येतो त्या प्रशासनाला लोकप्रशासन असं म्हणायचं, असं परशुराम एक्विनींनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढची चौथी व्याख्या आहे, एफ एम मार्क्स यांनी असं म्हटलेलं आहे की लोक प्रशासनाचा संबंध शासनाच्या कार्यकारी शाखेशी येतो. आता ही साहजिकच गोष्ट आहे, हे काही वेगळं नाही आहे. कारण कायदे विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग असे तीन ठळक भाग शासनाचे आहेत. तर लोक प्रशासन जे आहे म्हणजे नोकरशाही थोडक्यात आपण त्याला म्हणू, किंवा सेवक प्रशासन म्हणू, किंवा एकंदरीत कार्यवाही जी आहे सरकारला, जे जी कामं विकासाची असतील, लोकांना सेवा पुरवण्याची असतील, सुविधा पुरवण्याची असतील, तर ही सगळी कामं कायदे विभाग किंवा न्याय विभाग नाही करत, तर ही सगळी कामं कार्यकारी विभाग करतो. आणि म्हणून एफ एम मार्क्स यांनी म्हटलेलं आहे की या लोक प्रशासनाचा संबंध शासनाच्या कार्यकारी शाखेशी येतो. कार्यकारी शाखा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट, शासन, तर त्याच्याशी त्याचा संबंध येतो. आता याच्यामध्ये व्याख्येमध्ये पुढे आणखी असं म्हटलेलं आहे की संघटन, सेवक प्रशासन, कार्यपद्धती, प्रत्यक्ष कृती याद्वारे कार्यकारी शाखा नागरी स्वरूपाची कामं करतं. आता या बऱ्याच गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. मुख्य भाग काय यात, की नागरी स्वरूपाची कामं या लोकप्रशासनामध्ये केली जातात. नागरी स्वरूपाची कामं म्हणजे नागरिकांच्यासाठी केली जाणारी सगळ्या प्रकारची कामं, म्हणजे धरणं बांधणं असेल, वीज पुरवठा करणं असेल, रस्ते बांधणं असेल, घर बांधणी असेल, अगदी कर्ज पुरवठा असेल, किंवा गरीब वर्गाला, मागास वर्गाला काही विशेष योजना राबवणं असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची कार्य, म्हणजे नागरी स्वरूपाची जी जी कामं आहे ती सगळ्या प्रकारची, अगदी ग्रामपंचायतीचं स्वच्छतेच्या कामापासून तर देशाच्या संरक्षण व्यवस्थेच्या पर्यंतची सगळी, म्हणजे नागरी, आता सैन्य विभाग जे करतो, संरक्षण विभाग, तर नागरिकांची सेवा करतो, म्हणून ते पण नागरी कार्यच आहे. म्हणजे ग्रामपंचायतीनं पुरवलेल्या स्वच्छतेच्या, वीज किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधेपासून तर केंद्र शासनाने पुरवलेल्या संरक्षण सेवेपर्यंत किंवा गृह मंत्रालयाच्या शांतता सुव्यवस्था किंवा उद्योग मंत्रालयाच्या देशातल्या उद्योजकांसाठी पुरवलेल्या सुविधा किंवा नियंत्रण, ह्या सगळ्या कार्याचा समावेश, म्हणजे जी जी नागरी स्वरूपाची कामं आहेत, या सगळ्या नागरी स्वरूपाची जी कामं आहे की जी कामं शासनाचा कार्यकारी विभाग पार पाडतो, देशाचा कार्यकारी विभाग म्हणजे सरकारकडून पार पाडले जातात, या सगळ्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये येतो. आणि मग हे करत असताना त्याच्यामध्ये काय काय येतं, एफ एम मार्क्स म्हणतात, संघटन आहे, सेवक प्रशासन आहे, कार्यपद्धती आहे, म्हणजे ह्या मार्गाने ही काम, ही सगळी नागरी स्वरूपाची कामं, कृती पार पाडल्या जातात, असं एफ एम मार्क्स असं
म्हणतात. तर पुढची व्याख्या आहे ग्लॅडस्टन. ग्लॅडनने असं म्हटलेलं आहे की शासन संस्थेचे प्रशासन म्हणजे लोकप्रशासन. किती साधी सोपी व्याख्या आहे. शासन संस्थेचं प्रशासन म्हणजे मागच्या व्याख्यामध्ये आपण पाहिलं की कार्यकारी शाखेचं प्रशासन म्हटलेलं आहे एफ एम मार्चच्या व्याख्येमध्ये, आणि ग्लॅडननी असं म्हटलेलं आहे की शासन संस्थेचं प्रशासन म्हणजे शासन संस्था म्हणजेच कार्यकारी संस्था. तर याचं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन होय. तर हे लोकप्रशासन ही गतिमान संकल्प आहे आणि तिचं स्वरूप सातत्यानं बदलत राहतं असं ग्लॅडननी म्हटलंय. आता ही गतिमान संकल्पना कुठल्या अर्थाने, की प्रशासनाचं स्वरूप हे सातत्याने बदलतं, म्हणजे काळ बदलतो, समस्या बदलतात लोकांच्या, देशाचे प्रश्न बदलतात, निसर्ग बदलतो, पर्यावरण बदलतो, आणि मग निसर्ग पर्यावरण जनता जनतेचं लोकमत बदलतं, निवडणुका येतात, सरकारं बदलतात, आणि मग साहजिकच ह्या सगळ्याचा परिणाम हा लोकप्रशासनाच्या बदलावर होत असतो. सरकार बदललं, प्रशासकीय धोरणं बदलला, त्यानंतर काही नैसर्गिक वातावरण निर्माण झालं. आता समजा कोविडच्या रोगाचं आहे तर प्रशासनाचे अग्रक्रम बदलले, सेवेला महत्त्व आलं म्हणजे आरोग्य सेवेला महत्त्व आलं आणि विकास कामं मागं पडली तुलनेनं. म्हणजे त्या अर्थाने मग साहजिकच ह्या विशिष्ट या कोविड 19च्यामुळं काय झालं की लोकप्रशासनाचा अग्रक्रम बदलला, म्हणजे लोकप्रशासनाचं कामाचं स्वरूप पण बदललं. त्यानंतर आणि म्हणून लोकप्रशासन हे कसं आहे, गतिमान आहे. बदलत्या काळानुसार लोकांचे बदलणारे प्रश्न असतील, समस्या असतील, याच्यानुसार लोकप्रशासनाला बदलावं लागतं. किंवा पूर्वी पेपर वर्क व्हायचं, आता सॉफ्ट वर्क जास्त होतं, म्हणजे हार्ड वर्कपेक्षा सॉफ्ट वर्क आलं, म्हणजे ई गव्हर्नन्स नावाचा भाग आला. म्हणजे थोडक्यात काय की लोकप्रशासन हे गतिमान झालेलं आहे आणि त्या आणि म्हणून त्याचं स्वरूप नेहमी बदलत असतं. आणि सहावी व्याख्या आहे सायमन स्मिथबर्ग आणि थॉम्सन या तिघांनी मिळून केलेली व्याख्या आहे. ती व्याख्या आहे राष्ट्रीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखा ज्या कृती करतात त्याला लोकप्रशासन असं म्हणतात. याच्यापूर्वी आपण एका व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे की राष्ट्रीय प्रशासन म्हणजे केंद्र शासन आणि स्थानिक शासन जी कामं करतात त्या कामाला लोकप्रशासन म्हटलं जातं. आणि ह्या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखेकडून ज्या कृती केल्या जातात त्या सगळ्या लोकप्रशासनामध्ये येतात. आणि आणखी एका व्याख्येमध्ये आपण ग्लॅडनच्या असं पाहिले की शासन संस्थेचं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन किंवा कार्यकारी शाखेचं प्रशासन म्हणजे लोकप्रशासन. थोडक्यात काय की राष्ट्रीय सरकार जी कामं करतं मग ती सगळी असेल, संरक्षणापासून शांतता सुव्यवस्थेपासून कारखाने उभारण्यापासून उद्योगधंदे उभारण्यापासून धरणं बांधण्यापासून किंवा लोकांना सुविधा पुरवणं वेगवेगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा, मग त्या आरोग्य सुविधा असतील, शेती शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा असतील, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं असेल म्हणजे वीज पाणी धरणं ही महत्त्वाची, किंवा रस्ते दळणवळण या सगळ्या गोष्टी आल्या. हे थोडक्यात राष्ट्रीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार जी कामं करतं या सगळ्या कामांचा समावेश हा या स्थानिक प्रशासनामध्ये आणि एकंदरीत लोकप्रशासनामध्ये होत असतो. तर अशा प्रकारची ही लोकप्रशासनाची अर्थ आहे. या तर या व्याख्यांच्या आधाराने आपण हा लोकप्रशासनाचा अर्थ समजून घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकप्रशासनाचं स्वरूप समजूया. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.